सध्या सरकारविरोधात बोलू दिलं जात नाही विचारवंतांची हत्या होते पत्रकारांचा आवाज दाबला जातो जनता महागाईनं होरपळलीय देशात धर्मनिरपेक्ष सरकार आणायचं असेल तर मतांचं विभाजन टाळून एकीची वज्रमूठ बांधा देशाचं संविधान वाचवायचं असेल तर धर्मांध शक्तींना मत देऊ नका असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारक सुषमा अंधारे यांनी केलं पुरोगामी विचार जपणाऱ्या काँग्रेस महाआघाडीला देशभरात मोठा जनाधार लाभत आहे कोल्हापुरातही क्रियाशील आणि कर्तव्यदक्ष खासदार धनंजय महाडिकांना जनता विजयी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला राजेंद्रनगर इथल्या सभेत बोलताना अंधारे यांनी आपल्या तडफदार शैलीत तडाखेबाज भाषण करून शिवसेना भाजप युतीवर हल्ला चढवला काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारासाठी राजेंद्रनगर परिसरात सुषमा अंधारे यांची सभा घेण्यात आली नगरसेविका रुपाराणी निकम यांनी खासदार महाडिक यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या कार्याचा आढावा घेतला देशातील संविधान आणि लोकशाही टिकवायची असेल तर पुरोगामी विचारांच्या काँग्रेस राष्ट्रवादी मित्रपक्षांच्या उमेदवाराला विजयी करणं गरजेचं असल्याचं प्राध्यापक जयंत पाटील यांनी सांगितलं धनंजय महाडिक यांच्याविषयी सर्वसामान्य माणसाच्या मनात जी आपुलकी आणि विश्वास आहे तेच त्यांना विजयापर्यंत घेऊन जाईल असं प्राध्यापक पाटील म्हणाले या निवडणुकीत आपल्या मताचं दान महाडिक्यांच्या पाड्यात टाका असं आवाहन माजी स्थायी समिती सभापती अदिल फरास यांनी केलं ज्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान दिलं ते संविधान बदलण्यासाठी भाजप सरकार प्रयत्न करत आहे म्हणूनच पुरोगामी विचार जपणारे उमेदवार संसदेत पाठवणं गरजेचं असल्याचं शेख सुभान अली यांनी नमूद केलं भाजपा सरकारला रोखायचं असेल तर खासदार माडिक यांच्यासारखे शिलेदार संसदेत पाठवणं गरजेचं असल्याचं चा सुषमा अंधारे यांनी सांगितलं नोटाबंदी हा जगातला सर्वात मोठा भ्रष्टाचार असून गेल्या साडेचार वर्षात या सरकारनं देशाचं वाटोळं केलंय असा आरोप त्यांनी केला सध्या मोबाईलचा डाटा मिळतो पण गोरगरिबांना जेवणासाठी आटा मिळत नाही म्हणूनच अशा चौकीदाराला घरी पाठवा अशी घणाघाती टीका सुषमा अंधारे यांनी केली खासदार महाडिक यांनी खासदाराची खरी कामं काय असतात हे सांगून आपल्या कार्यकर्तृत्वाची माहिती दिली तसंच भविष्यात विकास कामं करण्यासाठीचा आराखडा तयार असून तो राबवण्यासाठी पुन्हा विजयी करण्याचं आवाहन केलं यावेळी निरंजन कदम नामदेव नागटिळे राजेंद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केली या मेळाव्याला संग्राम निकम संगीता खाडे मुरलीधर जाधव स्वप्नील पार्टे महेश वासुदेव संजय लोखंडे दिलावर मुल्ला सौदागर कांबळे गजानन हवालदार सोमनाथ घोडेराव संदीप बिरांजे यांच्यासह मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते हैं।